पहिला दिवस असताना आणि कमीत कमी वेळेत आम्ही सांगितल्यामुळे तरी पण त्यांनी इतकी व्यवस्थित अरेंजमेंट केली त्याबद्दल त्यांना सरदेश पण सरांना आमच्या सर्व ग्रुपतर्फे धन्यवाद देतो. आणि जेवण वगैरे छान होतं, एंटरटेनमेंट आम्ही आमची आणि त्यांनी जी केली चांगली केली. थँक्यू. येस, माझं नाव अजित देशमुख. मी परभणीला वडील राहत असतो. मी राहतो पुण्याला, पुण्याहून आलो. दिवाळीसाठी आल्यानंतर इथे हुरडा पार्टीचं आम्हाला जस्ट न्यूज कळाले की हे सुरू झाले आत्ताच. सर देशपांडे यांनी जी अरेंज केलेली हुरडा पार्टीचं जे इव्हेंट ते जस्ट सुरू झाले आणि हे कळायला कळायला जस्ट आम्ही लगेच बुकिंग करून टाकलं. ते केल्यानंतर आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला फार म्हणजे फार प्रसन्न वाटलं पाहिजे. त्यानंतर इथले गेम्स आणि हे जे आहेत ते एंटरटेनमेंट खूप छान वाटलं. इथला परिसरही खूप छान आहे, हुरडाही खूप छान वाटतो. सगळ्याच पद्धतीने खूप छान पद्धतीने जे आहे ते आम्ही एन्जॉय केलं. एक दिवस जो आहे तो आमचा एक उन्हाळ दिवस म्हणल्यासारखा आहे, कारण आम्ही जनरली जॉब करणारे लोक असतो. जॉब करणाऱ्या लोकांना हा आमच्या दृष्टीने एक उन्हाळ दिवस आहे आणि खूपच खूप आम्ही एन्जॉय केलं. इथे मी परभणीला माझे दिन असतात मंगल कार्यालय त्यांचे आणि तुम्ही साथ घातली आणि आम्ही प्रतिसाद पहिल्या दिवशी दिला. ही सगळ्यात आनंदाची तुमच्या आमच्यासाठी गोष्ट आहे. पुन्हा आम्ही काल विचार करत होतो की अरे दिवाळीत जायचं आणि दिवसभर थांबायचं हे सोयीचं नाही आहे आमच्या दृष्टीने, म्हणून आम्ही घरी थांबायचा विचार केला होता. पण हे फार चुकलं असतं असंही लक्षात आलं, कारण आज दिवसभर हे त्यांनी जे आम्हाला आम्ही त्यांनाही बोलून दाखवले गायका जे आहे आणि सगळ्या स्टेजमधनं आम्हाला जे फिरवलं त्यांनी गाण्याच्या माध्यमातून खूप आनंदाचं होत होते. हुरडाही चांगला होता, पहिल्यांदा खायला मिळाला म्हणून त्याची अजून गोडी चांगली होती आणि सगळंच जेवण नाश्ता सगळं एन्जॉय केलं, खूप आनंद वाटला. धन्यवाद. आज आम्ही इथे आलो अपेक्षेपेक्षा खूपच चांगलं होतं आणि आम्ही एन्जॉय पण खूप केलं. त्यातल्या त्यात गेम खूप छान वाटले, सगळं विसरायला झाले घरचे टेन्शन्स वगैरे, त्यामुळे इथे खूप छान वाटलं. नमस्कार, मी प्रिया प्रफुल जोशी. दरवर्षीच आम्ही ऍक्च्युली राहणार मुंबईला बँगलोरला, पण आमचा सण असला की आम्ही आवर्जून परभणीला येतो, कारण इथे जी आपुलकी असते ती कुठेच नसते. म्हणून कदाचित म्हणतातही जगात जर्मनी आणि भारतात परभणी. आणि तोच शिक्का आज पुन्हा एकदा म्हणजे त्या वाक्यावर शिक्कामोर्तब केलं तुमच्या या संस्थेने आणि आम्हाला तितकाच आनंद पुन्हा एकदा मिळाला, तितकीच आपुलकी इथे मिळाली. आणि विशेष सांगायचं म्हणजे आमच्याकडे माझा पुतण्या एक महिन्याचा आहे, त्याला आम्ही आधी घरीच ठेवलं होतं, पण आम्हाला इथला कम्फर्ट झोन इतका आवडला की पुन्हा जाऊन त्याला आम्ही घेऊन आलो. त्याच्यामुळे इतकं छोटं बाळ ते सिनियर सिटीजन सगळे इथे सामील झाले आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं. सो व्हेरी थँक्यू. आमची मुलं जे आहेत परभणीपासून बाहेर गेले आहेत, पुन्हा बॉम्बे वगैरे असं वेगळ्या मेट्रो सिटीमध्ये गेले आहेत. तिथल्यापेक्षा इथे कितीतरी सुंदर प्रकारची व्यवस्था यांनी केलेली आहे आणि त्यात सगळ्या प्रकारची इथे आयटम्स आहेत, गेम्स आहेत, वेगळ्या प्रकारच्या पार्कमधल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. उद्भर आणि गायनाची सुविधा फार उत्कृष्ट प्रमाणे केली आहे.